गेल्या काही दिवसांपासून भोंग्यावरून महाराष्ट्रातले राजकारण ढवळून निघाले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 3 मे पर्यंत राज्यातील मशिदीवरील भोंगे उतरवले नाही तर मशिदी समोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावण्याचा इशारा दिलाय. त्यामुळे 3 मे रोजी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. त्या अनुषंगाने राहता पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मुस्लिम पदाधिकारी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी कोणाच्याही धार्मिक भावना न दुखावता प्रशासनाला सहकार्य तसेच कायद्याचे पालन करण्याची भूमिका दोन्ही बाजूने मांडण्यात आली आहे. आरती करतात आपल्या मस्जिद मध्ये आपल्या मौलानांचे त्यांचे कार्यक्रम होतात. कुणाचाही कोणाबद्दल काही या ठिकाणी तक्रार नाही. गेल्या अनेक वर्षापासूनची या आपल्या राहता शहराची परंपरा आहे. या ठिकाणचे हे सर्व मुस्लिम बांधव माझ्या ऑफिसमध्ये असतात साहेब. दररोज इथं जेवढे उपस्थित आहेत ना सर्व माझ्या ऑफिसमध्ये असतात. काहीतरी कामानिमित्ताने आम्ही दररोज एकत्र येतो. जेवायला सुद्धा आम्ही याच्यापैकी 50% लोक एका डब्यामध्ये जेवतो. बरोबर आहे काही तर या ठिकाणची कोणाची काही तक्रार नाही. राज साहेबांचा जो विषय आहे राज साहेबांनी त्यांचा जो विषय आहे तो सनदशीर आणि कायदेशीर मार्गाने त्या ठिकाणी जाहीर सभेमध्ये सांगितलेला आहे. परंतु त्यांचा आपल्या धर्माच्या बद्दल कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी तुम्ही प्रार्थना करू नका किंवा आम्ही करणार नाही असा कुठलाही काही भेदभाव नाही. साहेबांनी आपल्या सगळ्यांना ज्यांनी त्याच्या धर्माचं जे आपल्याला कॉन्स्टिट्यूशननी जो काही अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराप्रमाणे ज्यांनी त्याच्या धर्माचं पालन करावं असं त्यांनी सांगितलेलं आहे. मैं इस बात को पूरी ताईद के साथ बोल सकता हूँ कि जो भी राज्य सरकार की गाइडलाइन है या सुप्रीम कोर्ट की गाइडलाइन है पूरे मुल्क का मुस्लिम समाज ना कि सिर्फ राहता का पूरे मुल्क का मुस्लिम समाज राज्य घटना या फिर हमारी जो घटना है मुल्क की उसके अगेंस्ट कभी गया भी नहीं और जाएगा भी नहीं. और जो भी हमको गाइडलाइन मिलेंगी जैसे सुप्रीम कोर्ट की गाइडलाइन है कि रात को 10 सुबह 6 तक ये टाइमिंग में तो हमारा कोई अजान का प्रोग्राम होता ही नहीं है. ज़्यादा से ज़्यादा 9 बजे के पहले हमारी लास्ट अजान होती है. और कुछ दिनों में साल के कुछ महीनों के अंदर 6 से पहले का टाइम है. तो हम लोग अगर हुकूमत की तरफ से गाइडलाइन है और इस बात की जो तो पाबंदी है कि 6 बजे से पहले मस्जिदों पर जो तो आवाज़ नहीं आनी चाहिए अगर ये हुकूमत की तरफ से हमको जो तो हिदायत और जो तो इन्फॉर्मेशन मिल रहा है तो हम लोग उसकी पूरी तरह की जो पाबंदी करेंगे. शांतता कमेटी की मीटिंग तय की गई जिसके अंदर महाराष्ट्र नवनिर्माण सेना के जिला के अध्यक्ष तालुके के अध्यक्ष और मुस्लिम समाज के बहुत सारे बुजुर्गान दीन आइम्मा मसाजिद में शिरकत की और इसमें आपस में जो है इस तरीके से बातें तय हुई कि हम सब मिलजुल कर ईद और त्यौहार मनाएंगे और आपस में अगर किसी किस्म की कोई बात पेश आती है तो उसको मिलजुल कर हर करने की जो है कोशिश करेंगे. और इंशाल्लाह राहते में इससे पहले भी जिस तरीके से दोनों समाज मोहब्बत से रहे हैं मुस्तकबिल में भी आपस में भाईचारे से रहकर अपनी ज़िंदगी को गुजारें. 3 मे रोजी मुस्लिम बांधवांचा रमजान ईद तर हिंदू बांधवांचा अक्षय तृतीया हे दोन्ही सण एकाच दिवशी येत आहेत. त्या अनुषंगाने हनुमान मंदिरात हनुमान चालीसा पठण करणार असल्याचे मनसेच्या वतीने सांगण्यात आले तर सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन करून अजान दिली जाईल असे मुस्लिम बांधवांकडून सांगण्यात आले. दरम्यान दोन्ही बाजूच्या लोकांना योग्य सूचना देण्यात आल्या असून कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क असल्याचे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी स्पष्ट केलंय. आज रोजी राहता शहरातील मुस्लिम बांधव तसेच मनसेचे पदाधिकारी यांची जे सध्याचं राजकीय वातावरण आहे भोंग्यासंदर्भात जे समज गैरसमज आहेत त्या अनुषंगाने आम्ही कार्यक्रम पुढचे शांततेत जावे यासाठी सर्व मुस्लिम बांधव मनसे पदाधिकारी व शांतता समितीचे सदस्य यांची मीटिंग बोलावली होती. त्यामध्ये शासनाचे जे डायरेक्शन देतील माननीय सुप्रीम कोर्टाच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्याप्रमाणे सर्वांनी आपलं वर्तन करावं आणि त्याप्रमाणे वागावं अशा सूचना देण्यात आल्या. दोन्ही मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांनी देखील सुप्रीम कोर्टाचे जे गाईडलाईन्स आहेत त्याप्रमाणे वागण्याचे आश्वासन दिले. तसेच मनसेचे पदाधिकाऱ्यांनी देखील त्यांची मतं मांडली आणि याबाबत कोणीही
सोशल मीडिया असेल अफवा असतील त्याच्यावर विश्वास ठेवू नये असे काही निदर्शनास आले तर आमच्या निदर्शनास आणून द्यावं त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल असे आम्ही आश्वासन दिले आहे। प्रतिनिधी सचिन बनसोडे सह जावेद सय्यद माय न्यूज राहता।